ॲडव्होकेट सचिन सावंत. मी अरण या गावचा, माढा तालुक्यातील अरण या गावचा मूळ रहिवासी असून गेले 50 ते 60 वर्षांपासून सदरचे अरण गाव तसेच आसपासचा माढा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर, दुष्काळग्रस्त असूनही शासनाने कधी त्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेलं नाही. उजनी धरण हे आमच्या गावापासून किंवा माढा तालुक्यापासून जेमतेम 25-35 किलोमीटर अंतरावर असूनही आजपर्यंत कधीही सदर धरणाचा लाभ माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. सबब हा लाभ मिळालेला नाही आणि इथून पुढेही असा लाभ मिळेल याची खात्री वाटत नाही. इथून मागच्या आमदार खासदार किंवा प्रशासनाने याच्याकडे कधीही लक्ष दिलेलं नाही. सबब इथून पुढं हा लाभ मिळेल याची शक्यता दुसर असल्यामुळं आम्ही माढा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून माढा तालुक्यातील ग्रामस्थ अरण व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने सदर विधानसभा मतदानावर जाहीर बहिष्कार टाकत आहे. मी अरण गावचा शेतकरी असून आमच्या गावामध्ये 1995 साली युती शासनाच्या काळामध्ये 1071 हेक्टर त्या वितरिकेला नाव होतं मोर्णिम नवू वितरिका. तर आज ताग्याये तर या मोर्णिम नवू वितरिकेसाठी असं युद्ध पातळीवर कोणतंही काम झालेलं नाही. आज हा भाग जादववाडी, बैरागवाडी, मोर्णिम, तुळशी हे आरक्षणग्रस्त दुष्काळी गाव म्हणून ओळखली जातात. आज या ठिकाणी भयावह अशी स्थिती असताना या ठिकाणी जाणून बुजून प्रत्येक इलेक्शन पिरियडमध्ये या कामासाठी एका शेतकऱ्यांना किंवा राजकीय पुढाऱ्यांना आमिष दाखवून किंवा इतर शेतकऱ्यांची समजूत काढवून असा हा जो प्रकार आजपर्यंत चालत आलेला आहे आणि योजना अर्धवट अवस्थेमध्ये, संपूर्ण योजना अर्धवट अवस्थेमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, काम केलं तर एक 10% फक्त या योजनेचं काम अपूर्ण आहे. मग या योजनेसाठी म्हणजे किती शेतकऱ्यांचा बळी जावा का असं एक ह्या स्थानिक पुढाऱ्यांना किंवा इतर गाव पातळीच्या पुढाऱ्यांना जर वाटत असत तर या ठिकाणी आमच्या एक आदर्श तुमचं विकास आघाडीमार्फत एका चांगल्या तीव्र स्वरूपात एका मतदान झाल्यानंतर मतदानासाठी या 4 गावचा बहिष्कारच आहे. आणि दुसरी गोष्ट, या विकास आघाडीच्या माध्यमातून इथून पुढं आम्हाला एक मोठा संघर्ष, कायमस्वरूपी संघर्ष ठेवावा लागेल. आणि या गोष्टीचा सरासर विचार करून शेतकऱ्यासाठी तळमळीनं आणि प्रत्येक विचार करून ही योजना पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं हीच मी तुम्हाला विनंती करतो.